महाविकास आघाडीमध्ये समन्वय असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी झी चोवीस तास संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना तुरतास घेण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नकार दिलाय तर धर्माच्या आधारावरती राजकारण नको अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याचं पार्थ पवारांच्या मुद्द्यावरती बोलताना मलिक यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत त्यावरती तुम्ही म्हणालेत की आमच्याकडनं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडनं जे आमदार भाजपकडं गेले तेच आमच्या संपर्कात आहे हा आता एक पेय फुटल्यासारखा प्रकार सुरू झाला आहे आणि यावरून काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की नारायण राणे जरी म्हणत असले की सप्टेंबरपर्यंत हे सरकार कोसळेल जर का हे सरकार डिसेंबरपर्यंत राहिलं तर मात्र मग भाजपचंच काही खरं नाही तुम्हालाही तसंच वाटतंय हे काय चाललंय म्हणजे एक प्रकारे पे फुटलेला आहे प्रत्येकाने एकमेकांना इशारे द्यायचे सरकार अस्थिर आहे हे दाखवायचं मी आपल्याला बोलू इच्छितो की संकट काळामध्ये आमचे आमदार जे सोडून गेले नाही सत्ता आल्यानंतर ते जातील हे अजिबात शक्य नाही ही सत्य परिस्थिती उलट माझा म्हणणं असं आहे की मी आधी पण बोललो आता पण बोलतोय की जे आमची लोक सहा वर्ष पूर्वी किंवा वर्षभर पूर्वी पक्ष सोडून भाजपमध्ये गेले होते त्याच्यातले काही आमदार पवारसाहेबांना पण भेटले अजितदादाना सातत्याने ते भेटत आहे त्यांना पुन्हा पक्षामध्ये येण्याची इच्छा दर्शवत आहे ही सत्य परिस्थिती आहे पण पवारसाहेबांनी भूमिका घेतली की आत्ता आपल्याला हे निर्णय घ्यायचा नाही त्यासाठी गेली सात महिने तो निर्णय होत नाही पण आगामी काळामध्ये निश्चित रूपाने काही आमदारांच्या बाबतीत विचार होणार आहे हे खरं आहे की जे भाजपमध्ये गेलेले जुने सहा वर्ष आधी एक वर्ष आधी जे आमदार निवडून आलेले त्याच्यातले आमदार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याची कुठेतरी त्यांची तयारी ते दर्शवत आहे बिना अटी व शर्तीवर येण्याची त्यांची तयारी आहे पण पक्षांनी बाबतीत निर्णय घेतलेला नाही आगामी काळामध्ये निश्चित रूपाने त्याच्या बाबतीत निर्णय होणार आहे